हॅलो फ्रेंड्स स्टुडिओ स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याकरता एक अशी चटपटीत आणि यम्मी डिश घेऊन आलेली आहे की जी तुम्ही बनवल्यानंतर घरातील प्रत्येक जण तुमचं खूप खूप कौतुक करणार आहे चला तर मग आता ही रेसिपी कशी करायची त्याची कृती जाणून घेऊया सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आपल्याला एक कप भरून एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारण एक चमचा एवढं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि नॉर्मली आपण चपाती करण्याकरता ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने याचा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे हा गोळा खूप जास्त कडक किंवा खूप जास्त नरम आपल्याला करायचा नाही आहे तर नॉर्मली जशी कणिक आपण भिजवतो त्याच पद्धतीने हा गोळा आपण तयार करून घेणार आहोत याला आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा गोळा एक पंधरा मिनटांसाठी आपण रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊया आता पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडल्या गेल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान फुललं की एक कांदा आपल्याला बारीक कट करून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे याचा रंग जोपर्यंत गुलाबी होत नाही तोपर्यंत आपण याला सारखं परतवत राहायचं आहे यानंतर आता आपल्याला यात काही कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा एवढा लसूण आणि मिरचीचा तयार केलेला ठेचा आपल्याला यात ॲड करायचा आहे हा ठेचा देखील आपण छान परतवून घेणार आहोत आणि यानंतर आता यात आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा एवढा धना पावडर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आता आता आपण यात चार उकळून घेतलेले स्नॅश करून घेतलेले बटाटे ॲड करून घेणार आहोत या ठिकाणी आपण ही सुक्की भाजी बटाट्याची तयार करतो हो। आहोत ज्या पद्धतीने नॉर्मली आपण बटाट्याची कोरडी भाजी तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे आता आता आपण या चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत हे जे स्टफिंग आहे या पदार्थामध्ये खूप अप्रतिम लागतं नेहमीचीच आपली बटाट्याची भाजी आहे पण खूप छान असा यम्मी पदार्थ यापासून तयार होतो आता आपलं हे स्टफिंग तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ताजी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे आता आपण जे पीठ मिळून ठेवलेलं होतं त्याकडे आपण या या भिजवलेल्या कणखेचे आपण चार भाग करून घेऊया आणि चार छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आता आपण नॉर्मली ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला पोळपाटावरती थोडं ह्या गोळ्याला पीठ लावायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायची नाही आहे तर नॉर्मली ज्या पद्धतीने आपण चपाती तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती तयार करून घ्यायची आहे एक एक करून अशा चारही आपण आपण अपन्ट चपात्या सुरुवातीला लाटून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी ह्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे आता तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि एक एक करून ही चपाती आपल्याला हाफ डन करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला ही चपाती पूर्णपणे शेकायची नाही आहे तर अर्धवट आपण ही चपाती शेकून घेणार आहोत याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कारण यापासून आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याकरता आपल्याला पुढे ती शालो फ्राय करायची आहे बघा या पद्धतीने ह्या एक एक करून ह्या चपात्या मी हाफ डन करून घेतलेल्या आहे आता यातली आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला टोमॅटो सॉस या पद्धतीने पसरवायचं आहे तुम्हाला हवं तर पूर्ण पोळीवरतीसुद्धा तुम्ही हा टोमॅटो सॉस पसरवून लावू शकतात त्यानंतर बटाट्याच्या भाजीचं आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते स्टफिंग आपण यावरती पसरवून घेणार आहोत आणि जी दुसरी बाजू आहे ती आपण याला फोल्ड करून घेणार आहोत बघ बग... याच पद्धतीने आपल्याला इतर ज्या चपात्या आहे त्याला टोमॅटो सॉस लावून छान स्टफिंग भरून तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार हो एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे जे चपात्या आपण स्टफिंग करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एक एक करून पॅनमध्ये घालायच्या आहे आणि याला छान खरफूस होईपर्यंत आपण शालो फ्राय करून घेणार आहोत याची एक बाजू छान फ्राय झाली की नंतर आपण याला पलटवून घेणार आहोत बघा खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व ज्या चपात्या आहेत त्या आपल्याला ट्राय करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची वरची जी बाजू आहे ती खूप सुंदर कुरकुरीत अशी झालेली आहे आणि सर्व आपले हे जे देसी टाकोज आहेत तयार झालेले आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय